तृतीय पंथांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला पुरुष आणि दिव्यांगांसाठी ही स्वतंत्र शौचालयाची सुविधा केली जाते. मात्र या शौचालयाचा वापर करताना तृतीय पंथांना संकोच वाटतो, त्यामुळे तृतीय पंथांसाठी स्वतंत्र शौचालयाची उभारणी करण्याचा विचार मुंबई महापालिका प्रशासनाकडून केला जातो आणि लवकरात हे साकारही होणार आहे. राईट टू पी चळवळीच्या यशस्वी लढ्यानंतर मुंबईत महिलांसाठीच्या स्वच्छता गृहांमध्ये वाढ होऊ लागली. मुंबई महापालिकेच्या प्रशासनाकडून अशासकीय संस्थांच्या मदतीनं गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जाते. अशा संस्थांकडून मुंबईत मोक्याच्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्याकरता स्वतंत्र व्यवस्था असलेली सार्वजनिक शौचालय बांधली गेली आहेत. याच धर्तीवर तृतीय पंथांची सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात यावी अशी मागणी 2 वर्षापूर्वी भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांनी केली होती. ही मागणी आता मुंबई महापालिकेच्या विचाराधीन आहे, त्यामुळे तृतीय पंथांची होणारी गैरसोय ही टळणार आहे.